जादू टोण्याचा चमत्कार करून क्षणात दाम दुप्पट करून देण्याच्या नावाखाली एकाला 4.5 लाख रुपयाला फसवल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. करमाळा येथील दत्तात्रय महादेव शेटे यांना पैसे दुप्पट करून देण्यासाठी हिरडगाव फाट्यावर बोलवण्यात आलं होतं. त्यांच्याकडून पैसे घेऊन दोघा बोंधूंनी पोबारा केला. पोलिसांनी शिताफीने तपास करीत संतोष साहेबराव देवकर आणि अशोक फकीरा चव्हाण यांना अटक केली आहे आणि मुद्देमाल परत मिळवला. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, अंकुश ढवळे, गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, अमोल कोतकर, प्रशांत राठोड यांनी ही कामगिरी केली. दिनांक 14/8/2021 रोजी करमाळा येथील दत्तात्रय शेटे यांनी पोलिसांना श्रीगोंदा येथे फिर्याद दिली की त्यांना रक्कम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून 4.5 लाख रुपये रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली. त्यावरून श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे अज्ञात 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर गट हे करत होते. पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदरचा गुन्हा हा थेऊर येथील 2 आरोपींनी केलेला आहे. त्यावरून तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीवरून 2 आरोपी नामे अशोक फकीरा चव्हाण आणि संतोष साहेबराव देवकर यांना ताब्यात घेतले. तर त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन फिर्यादीला फसवून जी रक्कम त्यांना मिळाली होती त्याच्यापैकी 3,75,000 रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल आणि 2 मोबाईल त्यांच्याकडून रिकवर करण्यात आले. ह्या आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखवून दुप्पट रक्कम करून देण्याचे आमिष दाखवले होते आणि त्याची फसवणूक केली होती. तर जनतेला याद्वारे एक आवाहन करण्यात येते की रक्कम दुप्पट करून देणे, गुप्तधन, तसेच पैशाचा पाऊस पाडणे, रक्कम दुप्पट करणे असे प्रकार प्रत्यक्षात होत नसतात. ह्या आमिषाला जनतेने बळी पडू नये आणि जर असे काही प्रकार जर जनतेला आढळून आले तर त्यांनी तत्काळ पोलीस स्टेशनला संपर्क साधून आरोपींबाबत माहिती जर दिली तर जनतेची फसवणूक टळेल असे जनतेला आवाहन करण्यात येते. प्रतिनिधी सुजित गायकवाड, महानगर न्यूज ब्युरो, श्रीगोंदा.